विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आज जगलबेट येथील प्राथमिक सरकारी शाळेत विद्यार्थी प्रोत्साहन कार्यक्रमाचे मोठ्या उत्सवात आयोजन करण्यात आले. जगलबेट ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा सानवी राहुल कलमणकर यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सानवी कलमणकर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य सुहास देसाई, सोनाली माजगावकर, निवृत्त मुख्याध्यापक एच सी जाधव, निवृत्त शिक्षक दामाजी बिर्जे मराठी सर उपस्थित होते. तसेच यंदाच्या वर्षी 10वीच्या परीक्षेत जगलबेटमध्ये पहिला क्रमांक जो विद्यार्थी आणेल त्याला आपल्यातर्फे बक्षीस म्हणून लॅपटॉप देण्याची घोषणा यावेळी सानवी कलमणकर यांनी केली. मध्ये म्हणजे गेल्या वर्षी वार्षिक परीक्षेमध्ये दुसरी पासून 10वी पर्यंतच्या मुलांचा वर्गामध्ये ज्याचा पहिला नंबर आलाय त्याला बक्षीस आमच्या ग्रामपंचायत उपाध्यक्षा सानवी कलमणकर ठेवलं होतं. हे बक्षीस कशाला ठेवलंय माहितीये तुम्हाला, तर त्याच्यानंतर देखील बाकीच्या मुलांना देखील चांगला अभ्यास करायला पाहिजे, त्यांनी पुढे यायला पाहिजे, प्रत्येक प्रकार पहिला नंबर घ्यायला पाहिजे. तर तुम्ही देखील बक्षिसाचे मानकरी होता. तर कर्मने वादिकार असते मा हरेषु कदाचन गीतेमध्ये श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं होत, काम कर फळाची अपेक्षा करू नको. ते फळ घ्यायचं कधीही मिळतं तुम्हाला, कुठलंही कार्य केल्यानंतर फळ मिळत आहे, प्रयत्न केल्यानंतर फळ मिळत आहे. आता काही मुलांनी अभ्यास केलेला आहे दुसरी ते 10वी, चांगला अभ्यास केल्या कारणाने त्यांचा पहिला नंबर शाळेत आलेला आहे.